కలెక్టర్ డాక్టర్ రాజేంద్ర భోస్లే వీరు జడ్పీ సదస్సుల యొక్క అపాత్ర విషయంలో సస్పెన్స్ ఖాయం పెడుతూ మంగళవారం నాడు మళ్లీ వినిపించే నిర్ణయం పెట్టారు. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांना अपात्र करण्याच्या तक्रारीची सुनावणी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्यासमोर सुरू आहे. शीतलदेवी मोहिते पाटील, स्वरूपाराणी मोहिते पाटील, अरुण तोडकर, गणेश पाटील, सुनंदा फुले, मंगल वाघमोडे या सदस्यांची सोमवारी दुपारी 1:30 ते सायंकाळी 6 सुनावणी झाली. सदस्यांच्या बाजूने ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके, ॲडव्होकेट खरात हे तर राष्ट्रवादी पक्षाकडून ॲडव्होकेट इंद्रजित पाटील, ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव हे काम पाहत आहेत. गुरुवारी पुढील तारीख घेतल्यानंतर सोमवारी सुनावणी सुरू झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी 1:30 आत बोलावून घेतलं. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्थ आणि बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, आनंद तानवडे, मदन दराडे, अतुल पवार, धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर राष्ट्रवादीकडून उमेश पाटील आणि काका साठे यांनी हजेरी लावली. दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात काय झालं याचीच उत्सुकता सर्वांना दिसून आली. सायंकाळी 6 जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, काका साठे हे बाहेर आले. त्यांनी मंगळवारी पुन्हा सुनावणी असल्याचं सांगितलं. ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी माहिती देताना मंगळवारच्या निवडीत कोणताही आदेश नाही, सर्व सदस्य मतदानास पात्र असल्याचं सांगितलं. प्रकरणामध्ये आज दुसरी सुनावणी ठेवण्यात आली होती. त्या दुसऱ्या सुनावणीच्या निमित्ताने आम्ही आमचं म्हणणं दाखल केलेलं आहे. म्हणणं दाखल केल्यानंतर महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अन्नता अधिनियमाप्रमाणे रूट 7 नुसारची जी काही प्रोसिजर आहे ही प्रोसिजर फॉलो करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना विनंती केली. तो अर्ज दिला, तो अर्ज त्यांनी मान्य केला आणि त्या अर्जाच्या अनुषंगानं पुढील कारवाईसाठी प्रकरण हे उद्या ठेवण्यात आले. उद्या किती वाजता? उद्या साधारणतः 1 ही सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. उद्या त्या आर्टिकल ऑफ चार्जेस किंवा जे काही त्यांचं आम्हाला त्या ठिकाणी विचारणं होईल त्या अनुषंगानं आम्ही आमचं म्हणणं देऊ आणि म्हणणं दिल्यानंतर हे प्रकरण पुढं जसं कोर्टामध्ये किंवा त्या प्रोसिजरमध्ये डिफाईन करून दिलेलं आहे त्या पद्धतीनं पुढं चालेल. आज काय ऐकून घेतले साहेबांनी? आज म्हणणं आणि वेगवेगळे आम्ही अर्ज दिलेले होते की हे प्रकरण तांत्रिकदृष्ट्या दाखल करत असताना चुकलेलं आहे, तर ते चुकलेलं प्रकरण आपल्याला पुढं चालवता येणार नाही असा एक आमचा अर्ज होता सुरुवातीला. तो अर्ज सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी नामंजूर केला होता. त्याच्या विरोधामध्ये आम्ही उच्च न्यायालयामध्ये जायचं म्हणून एक अर्ज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेला होता. तो सदरचा अर्ज देखील सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी नाकारलेला होता. त्यानंतर आम्ही प्रकरणामध्ये आमचं डिटेल लेखी म्हणणं दिलं आणि लेखी म्हणणं दिल्यानंतर जी प्रोसिजर कायद्यामध्ये घालून दिलेली आहे ती प्रोसिजर फॉलो करावी असा आम्ही विनंती अर्ज त्यांना दिलेला आहे आणि तो अर्ज आता मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळं उद्यापासून सुनावणी जिल्हाधिकारी महोदयाच्या डिस्क्रिप्शनप्रमाणे ती चालू राहील आणि त्या पद्धतीने ती उद्याची निवड कशी राहील? उद्याच्या निवडीमध्ये कुठलीही आदेश झालेली नाही, कुठलाही आदेश झालेला नाही. निवडणुकीमध्ये यांना मतदान करण्यापासून कुठंही थांबवण्यात आलेलं नाही. प्रत्येक जण त्या ठिकाणी जाऊन मतदानास पात्र आहे. उद्या 1 ती सुनावणी त्या ठिकाणी ठेवणार. आपण किती अर्ज दिले आज एकूण? टोटल आम्ही 3 अर्ज दिले आज. कुठले? एक पिटिशन मेंटेनेबल नाही असा अर्ज दिलेला होता, तो नामंजूर केला. त्याच्यानंतर त्याच्या विरोधामध्ये आम्हाला उच्च न्यायालयामध्ये जायचं आहे असा अर्ज दिलेला होता, तो अर्ज नामंजूर केला. त्याच्यानंतर आम्ही आमचं डिटेल लेखी म्हणणं दिलं आणि म्हणणं दिल्यानंतर जी काही प्रोसिजर कायद्यामध्ये घालून दिलेली आहे ती फॉलो करावी असा आम्ही एक अर्ज दिला. वेगवेगळ्या उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले आणि ते निवाडे विचारात घेता त्यांनी तो अर्ज मंजूर केला आणि हे प्रकरण आपलं लेखी म्हणणं काय होतं? नाही ठीक आहे, ते लेखी म्हणणं उद्या निकाल वगैरे काय लागण्याची शक्यता आजच्या परिस्थितीचा विचार करता तर दिसून येत नाही. कारण त्याचं कारण असं आहे की कायद्यामध्ये जी घालून दिलेली जी काही परिस्थिती आहे ती पाहता त्याच्यात ती प्रोसिजर फॉलो करणं हे मॅन्डेटरी आहे आणि ती प्रोसिजर फॉलो केल्यानंतर मग जो काही निर्णय व्हायचा तो सन्माननीय जिल्हाधिकारी घेतो तो आमच्यावरती बंधन करायचा. आम्ही त्याच्या या सुनावणीमुळे उद्याच्या निवडीवर काही परिणाम? चला.